अप्रायोजक जमीनवाले आणि छत्रपती मल्टीस्टेट दुर्गेदुर्गटभारी या विशेष कार्यक्रमात ब्रेक अंतर स्वागत अंकशास्त्रज्ञ मानसी काळे यांनी सांगितलेल्या नव दिवसांचं महत्व आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून नमस्कार मी मानसी काळे आज नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटा या देवीचं रूप अर्धचंद्राच्या आकाराचा किळा देवीच्या मस्तकावर विराजमान आहे म्हणून तिला चंद्रघंटा असे म्हणले जाते नवरात्रीचा तिसरा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस बुधवार आज नवरात्रीचा रंग आहे गडद निळा निळा रंग साहस बलिदान असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे बुधवारी नवर नौरा, नवरात्र उत्सवात गडद निळ्या रंगाचा वापर केल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो नवरात्रात कुमारिकांचं पूजन केलं जातं तीन वर्षाच्या कन्येला म्हणतात त्रिमूर्ती हिच्या पूजनाने आपल्याला धर्म व अर्थप्राप्ती होते या देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थाचा प्रसाद दाखवतात यामुळे मानसिक शांतता लाभते आणि परमानंद होतो प्रगती होते आणि आपल्यामध्ये एक सकारात्मकता वाढते असं म्हणतात सवळं नेसूनच पूजा केली जाते पण सवळं नेसून का पूजा करतात कारण सवळं हे रेशमापासून बनवलेलं असतं रेशमी कापडाचा गुणधर्मच धूळ आकृष्ट करण्याचा असतो सुती कापड वापरण्यास चांगले असले तरी सुती कापड धूळ आकृष्ट करून घेतं व तसेच काही जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते संवेदनाशील असते त्यामुळे नवे कोरे कापड अंगावर घासल्यास त्याचा त्रास होतो सुती कापड हे शक्यतो एकदा तरी धुवून वापरतात आणि सुती कापडाचा धूळ आकृष्ट करण्याचा गुणधर्म असल्यामुळे ते वारंवार धुवून घ्यावे लागते परंतु रेशम कापड हे नवकोर असलं तरी त्याचा त्वचेला काही त्रास होत नाही धूळ आकृष्ट करण्याचा गुणधर्म असल्यामुळे ते वारंवार धुवून घ्यावे लागत नाही तसेच सुती कापडाच्या तुलनेत रेशमी कापड वजनात हलके असतं रेशमी कापड हायजेनिक असल्यामुळे त्वचेला त्रास होत नाही हे रेशमी कापड थंडीच्या दिवसात गरम व गरमीच्या दिवसात थंड असते तसेच रेशमी कापड त्वचेवरील घाम शोषून घेत त्वचेवरील घाम शोषून घेतो त्यामुळे त्वचा कोरडी राहते म्हणून घामामुळे त्वचेला त्रास होत नाही स्वाभाविकताच रेशमी कापड मऊ व चमकदार असते त्यामुळे त्याचं लुक शाही दिसतं हे वैज्ञानिक कारण सोवळे नेसण्यामागचं आहे आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आपण दोन माळांचं गुणधर्म बघितले गुण विशेष बघितले आता आजचा गुण आहे दया प्रेम करुणा माणसाला जर का त्याचं आयुष्य सुंदर बनवायचं असेल, असेल तर सद्गुणांचा अंगीकार करणं गरजेचं आहे नवरात्रीच्या निमित्ताने देवीची आराधना करताना आपण जास्तीत जास्त गुण आपल्या अंगी बाळगवण्यात प्रयत्न करूयात आयुष्य सुखी आणि समाधानी करायचं असेल तर आयुष्यात दया प्रेम करुणा हे महत्वाचे गुण आहेत आपल्या पुराणामध्ये इतकंच काय तर सर्व संत महात्म्यांनी या गुणांचं मोठं कौतुक केलं आहे सृष्टीतील सर्व प्राणी मात्रांवर दया करणे आपल्याला शिकवलं आहे प्रेम हा आयुष्यातील एक मोठा गुण आहे प्रेमाचा अर्थ मैद्यादी स्वरूपात घेणे चुकीचे आहे जिथे प्रेम आहे तिथे दया करुणा आपोआपच उत्पन्न होते आपल्या नंबर्सच्या माध्यमातन दया करुणा आणि प्रेम याचे नंबर्स आहेत सहा दोन पाच तीन या लोकांमध्ये दया करुणा आणि प्रेम याची खूप जास्त व्याप्ती असते तीन नंबर म्हणजे तीन नंबर तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्मला आहेत ते म्हणजे तीन नंबर तीन नंबर कधी येतो तीन बारा एकवीस तीस गुरुचा नंबर आहे गुरुमध्ये प्रेम दया करुणा या गोष्टी तर आहेतच आहेत त्याच्यानंतर सहा नंबर शुक्राचा नंबर शुक्र सर्व गुणांचा शुक्र शुक्राणू शुक्र जंतू आणि शुक्र म्हणजे मटेरियल गेन ह्याच्यामध्ये सौंदर्य दया प्रेम करुणा हेही आहे दोन नंबर चंद्राचा नंबर चंद्रमा मनसोजा आहे चंद्रमा आईचा कारक आहे त्यामुळे चंद्रामध्ये पण प्रेम दया भावना याची खूप आपल्याला जास्त उन्नती दिसते तर या लोकांमध्ये हे गुण आहेत या गुणांना जर का वाढवतो तर त्याचा नक्कीच फायदा होईल नमस्कार